नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे अतिशय महत्वाची व्हिडिओ मित्रांनो आज आपण चर्चा करतोय मराठीवरती आणि मराठीमधला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला जो प्रश्न आहे ज्यामध्ये पठित आणि अपठित उतार्यांवरती प्रश्न विचारले जातात मित्रांनो पठित आणि अपठित उतारे यावरती आधारित आपण काही प्रश्न बघणार आहोत कारण हा पहिला प्रश्न खूप महत्वाचा आहे प्रश्न पहिल्यातला अ आ आणि इ मित्रांनो मराठीमध्ये जर आपण विचार केला तर एकूण पाच प्रश्न असतात एकूण किती प्रश्न असतात पाच प्रश्न असतात तर त्यातला आज आपण पहिला दुसरा तिसरा प्रश्न बघणार आहोत उद्या आपण चौथा पाचवा प्रश्न बघणार आहोत आणि परवा पूर्ण प्रश्नपत्रिकांचा सराव मित्रांनो आपण टप्प्याटप्प्याने जाणार आहोत सगळ्या प्रकारचे प्रश्न आपण पाहणार आहोत त्याच्यामुळे आजची व्हिडिओ तर बघाच आणि त्याचबरोबर आज दिवसभरामध्ये अजून दोन तीन व्हिडिओ मी अपलोड करणार आहे आता आपण प्रश्न पहिला बघतोय दोन तीन तासानंतर दुसरा आणि संध्याकाळी आपण प्रश्न तिसरा बघणार आहोत टोटली सिलेबसवरती या दोन ते तीन दिवसामध्ये मराठीच्या आपली चर्चा होणार आहे त्याच्यामुळं चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबून ठेवा बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये अ आ आणि ई असे तीन प्रश्न उपप्रश्न असतात पहिल्यातला अ जो आहे ना तो पठित उतारा असतो म्हणजे पाठ्यपुस्तकातील उतारा असतो ज्यावर सात गुणांचे प्रश्न विचारले जातात प्रश्न पहिल्यातला आ जो आहे तो सुद्धा सात गुणांसाठी असतो तो सुद्धा पाठ्यपुस्तकातील उतारा जो आहे त्यावर आधारित प्रश्न असतो आणि ई जो आहे तो अपठित उतारा असतो अपठित म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो जो चार गुणांसाठी असतो अशा प्रकारे दोन उतारे जे आहेत ते पाठ्यपुस्तकातील असतात आणि एक उतारा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा असे एकूण अठरा गुण मित्रांनो आहेत हे अठराच्या अठरा गुण आपल्या हातातले आहेत तर आपण प्रत्येक प्रकारचे प्रश्न बघून घेऊयात दोन उतारे आहेत आपल्याकडं एक पाठ्यपुस्तकातला आणि पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा तर आपण दोन उतारे बघूयात एक पाठ्यपुस्तकातला उतारा बघूयात आणि एक पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा ओके तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल बरेच विद्यार्थी व्हिडिओ बघतायत पण लाईक लाईक मी लाईक एक ठोकून टाका मित्रांनो आपल्या प्रत्येक लाईक खूप आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तर जाऊयात मित्रांनो पुढे बघा पहिला मुद्दा आपण बघू पठित उतारा पाठ्यपुस्तक पुस्तकातील जो उतारा आहे तो कसा सोडवायचा हा उतारा बघा प्रश्न पहिल्यातला अ आणि आ सात अधिक सात चौदा गुण मी तुम्हाला सांगितलंय आता उतारा सोडत असताना खालचे मुद्दे सगळ्यात पहिला मुद्दा काय उतारा जो आहे तो काळजीपूर्वक वाचायचा आहे दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचायचा आणि मला एक म्हणायचं आहे की वाचत असताना उतारामध्ये जे काही महत्त्वाचे शब्द तुम्हाला वाटतील महत्त्वाची वाक्य वाटतील त्या महत्त्वाच्या वाक्यांखाली शब्दांखाली रेषा मारा जेणेकरून त्या वाक्यातून तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि उतारा वाचण्याच्या अगोदर प्रश्न वाचून ठेवा म्हणजे प्रश्न वाचल्यानंतर उतारा वाचता वाचता अर्ध्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तुम्हाला हा उतारा वाचता वाचताच लक्षात येतील ओके त्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे ते सोमत जे आहे ते तुम्हाला स्वतःच्या भाषेत लिहायचं शेजारी बसलेल्या विद्यार्थ्याच्या भाषेत नाही लिहायचं किंवा गाईडमधल्या भाषेमध्ये सुद्धा लिहू नका स्वतःची भाषा स्वतःचं मत जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला व्यक्त करायचं आहे यानंतर बघा याच्यामध्ये एकूण तीन तीन कृती असतात म्हणजे प्रश्न पहिल्यातला अ असेल आ असेल पाठ्यपुस्तकातील जे उतारे असतात त्याच्यामध्ये तीन कृती असतात पहिली दुसरी तिसरी पहिली कृती जी आहे ती आकलनावरती म्हणजे कृती एक आणि कृती दोन या आकलनावरती असतात आकलनावरती म्हणजे तो जो तुमचा धडा आहे तो तुम तुमचा उतारा आहे तो तुम्हाला किती समजलेला आहे हे समजून घेण्यासाठी हे जाणून घेण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न असतात याच्यामध्ये चुक चुकी बरोबर सारखे सुद्धा किंवा जोड्या लावा यांसारखे प्रश्न असू शकतात आणि तिसरा जो आहे तो सोमत असतो ज्याच्यामध्ये स्वतःचं मत जे आहे ते या, या ठिकाणी व्यक्त करायचं आहे तर अशा प्रकारे पाठ्यपुस्तकातील उतारा जो आहे त्या त्याचं एक आपल्याला एक साचा आपल्याला दिसून येतो की मुद्दे दिसून येतात की हे मुद्दे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता प्रत्यक्षात एक उतारा आपण बघू बघा पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा आता या ठिकाणी बघा ना दोन गो एक ही पहिला जो मुद्दा आहे आकलन कृती आहे दोन गुण बरं का आता इथं काय दिले बाबा महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने कुठली चार मुद्दे दिलेत नेमकं काय उत्तर असणार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या अगोदर आपण उतारा वाचून घेऊ आणि नंतर हे मुद्दे समजून घेऊयात बघा उतारा काय आहे भारताचे अर्धांग जे स्त्रिया आहेत त्याच जर अनपढ राहिल्या तर देशात अर्धांग वायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल तर देश जो आहे तो आपला अर्धांग वायू झालेल्या व्यक्तीसारखा वा होईल ज्यावेळेस या स्त्रिया नाही तर एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो आणि सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी म्हणतो ओके दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता महर्षी धोंडे कशव कर्वेंनी जपानच्या धर्तीवर एकोणीसशे सोळा साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ पाच स्त्रियांना दाखल करून स्थापन केले आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जग प्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा घेतल्या स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे ती शिकली पाहिजे बघा स्त्री कशी असली पाहिजे स्वाभिमानी असली पाहिजे ती शिकली पाहिजे उच्च विभूषित झाली पाहिजे आणि तिने पुरुषांशी स्पर्धा केली पाहिजे तीस पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते म्हणजे महर्षी कर्व्यांचे स्वप्न काय बाबा स्त्री स्वाभिमानी असली पाहिजे स्त्री शिकली पाहिजे उच्च विभूषित झाली पाहिजे पुरुषांची स्पर्धा केली पाहिजे तिने ओके त्यात त्यांना दोन कार्य करायची होती म्हणजे महर्षी कर्व्यांना दोन कार्य करायची होती एक काय बाबा एका एक टोकावर स्त्री साक्षर करणं आणि दुसरीकडे दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणं हे काम हे आटातटीचे कार्य दोन का कार्य होते पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उकडून टाकावे हे महान कठीण काम होतं गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वी बाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखीच क्षमता तिथे आवश्यक होती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा स्वत जन्मतः किंवा जन्मजात महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमान बाळगता एखादा मनुष्य जेवढे अलौकिक कार्य करू शकतो त्याची मिसाल आहेत डॉक्टर धेंडो धोंडो केशव कर्वे लोक माणसाने त्यांना अभिमानांनी महर्षी म्हटले म्हणजे लोकांनी महर्षी म्हटलं शिक्षण महर्षी म्हटलं आणि राज माणसा माणसाने एकोणीसशे अठ्ठावन्न साली त्यांना भारतरत्न ही सर्वोच्च नागरी या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केलं किंवा डोक्यावर घेतलं तर एकंदरीत हा पॅसेज आता इथं तुम्हाला उत्तर मिळेल बघा या ठिकाणी आकलनावरती आधारित हा मुद्दा आहे की आकलनावरती आधारित म्हणजे काय की महर्षी कर्वे यांची स्वप्ने काय होती तर त्यांची स्वप्ने या ठिकाणी आपल्याला बघा महर्षी कर्वे यांची स्वप्ने आपल्याला इथे दिसतात बाबा बघा बा त्यांची जी स्वप्ने आहेत स्त्री जी आहे ती स्वाभिमानी असायला हवी स्त्री शिकलेली असायला हवी स्त्री उच्च विभूषित हवी स्त्रीने पुरुषांची स्पर्धा करायला हवी ही चार स्वप्न या ठिकाणी लिहायच्या की बाबा यांची स्वप्ने काय बाबा स्त्रियांबाबतची पुरुषांशी स्पर्धा केली पाहिजे स्वाभिमानी असली पाहिजे शिकली पाहिजे उच्च विभूषित झाली पाहिजे अशा प्रकारे ती चार स्वप्न या ठिकाणी लिहायचे आहेत प्रत्येक बरोबर उत्तराला या ठिकाणी तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे अर्धा 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 असे चार मार्क सॉरी चार अर्धा मार्क पकडले तर आपल्याला दोन गुण या ठिकाणी मिळून जातील खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे मित्रांनो ओके यानंतर आता आपण पुढचे काही प्रश्न बघूयात बघा केव्हा घडेल हे कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वासवास पूर्णत्वास जाईल आणि स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल स्त्री केव्हा पुरुषांशी स्पर्धा करू शकेल बघा या ठिकाणी दि दिले की तिला हां पुरुषांची स्पर्धा उतरवणे आटातटीचे कार्य बघा या ठिकाणी ती जी आहे ना ती पुरुषांशी स्पर्धा केव्हा करेल उच्च उच्च विद्या उभूषित होऊन बघा उच्च विद्या उभूषित होऊन पुरुषांशी ती स्पर्धा करू शकेल म्हणजे ज्यावेळेस स्त्री उच्च विभूषित होईल त्यावेळेस ती काय करेल पुरुषांशी स्पर्धा करणार आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसते ठीक आहे आता पुढचा जो ख जो आहे या ठिकाणी बघा आणखी एक प्रश्न आहे की चौकटी आपल्याला पूर्ण करा पहिल्यातला क झाल्यानंतर ख आहे चौकटी पूर्ण करा कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी आणि कर्वे यांना जनमानसाने दिलेली पदवी लोकमानसांनी त्यांना काय म्हटलं होतं महर्षी म्हटलं होतं बघा या ठिकाणी दिसते लोकमानसाने कर्वे यांना महर्षी महर्षी म्हटलं बघा लोकमानसाने महर्षी म्हटलं आणि भारतरत्न कोणी म्हटलं राजमानसाने त्यांना भारतरत्न म्हटलं हे या ठिकाणी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे बघा कर्ग यांना समाज माणसाने समाज माणसाने म्हणजे राज माणसाने काय दिलं बाबा भारतरत्न केलं आणि लोक माणसाने त्यांना महर्षी म्हटलं गेलं होतं तर हे या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहिता येऊ शकतं तर अशा प्रकारे मित्रांनो हा पॅसेस समजून घ्यायचा आणि नंतर सोमत लिहिताना बघा ना, ना, ना। स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे हे विधान तुम या विधानाबद्दल तुमचे विचार लिहा बघा स्त्रियांनी शिकलं पाहिजे याबद्दल तुम्हाला तुमचे विचार लिहायचे आहेत माझे विचार लिहून चालणार नाही तुमचे विचार लिहायचे आहेत आता याच्यामध्ये कसं की बाबा तुम्हाला असं वाटत तसं तुम्ही जे मत मांडाल त्याच्यामध्ये तुमचं मत मांडा की बाबा स्त्री शिकली पाहिजे स्त्री शिकल्यामुळे अर्धा भारत देश जो आहे जर स्त्रिया जर शिकल्या नाही तर अर्धा भारत देश जो आहे तो आपला निरक्षर राहील ओके आणि निरक्षर राहिल्यामुळे देशाचीच प्रगती होणार नाही किंवा आता इथं बघा काय म्हटलं बाबा असं म्हटलं जातं की एक स्त्री जर एक पुरुष जर शिकला तर तो स्वतः शिकतो स्वतःची प्रगती करतो परंतु एखादी स्त्री जर शिकली तर ती संपूर्ण समाजाची प्रगती करते आपण बघितलं ज्यावेळेस सावित्रीबाई फुले शिकल्या त्याच्यानंतर मुली शिकल्या आज आपल्याला मुली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बघायला मिळतात म्हणजे एक स्त्री ज्यावेळेस शिकली सावित्रीबाई फुले ज्यावेळेस शिकल्या आणि त्यांनी संपूर्ण समाजातील स्त्रियांना शिकवण्याचं कार्य हाती घेतलं म्हणजे त्या शिकल्यानंतर त्यांनी बऱ्याच स्त्रियांना शिकवलं म्हणून असंच होतं की एक स्त्री जर शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होण्याची शक्यता दाट असते तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं मत तुमच्या शब्दामध्ये तुम्ही मांडू शकता तर हा झाला एक पाठीत उतारा म्हणजे पुस्तक पाठ्यपुस्तकातला उतारा आता आपण काय करू पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा जो अपठित उतारा जो आहे तो आपण बघूयात पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा जो उतारा आहे त्यावर आधारित प्रश्न कसे विचारतात ते आपण बघूयात बघा आता हा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा जो उतारा आहे प्रश्न क्रमांक पहिला जो आहे पहिला त्याच्यामधला ई बरं का ॲक्च्युली पाठ्यपुस्तकातले दोन उतारे येतात मी एकच उतारा सध्या बघितला आहे पण अशा प्रकारचे दोन उतारे तुम्हाला येतील आता प्रश्न पहिल्यातला ई जो आहे तो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो जो चार गुणांसाठी आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारला जातो ओके तर आता पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो करतो बरेच विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत पण लाईक खूप कमी आहे तर रिक्वेस्ट आहे प्रत्येकाने या व्हिडिओला लाईक करा आणि जर नवीन तुम्ही असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करेल तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो अपठित गद्य उतारा आता आपण समजून घेऊयात की बघा अशा प्रकारे हा उतारा जो आहे तो काळजीपूर्वक वाचायचा आहे उतारा वाचण्याच्या अगोदर प्रश्न वाचायचेत ते मगाशी सांगितलं तसंच आहे कृती एक दोन या दोन्ही आकलनावर आधारित असतात हा प्रश्न चार गुणांसाठी असतो आणि प्रश्न क्रमांक एक ई मध्ये हा प्रश्न विचारला जातो बघा आता याच्यामध्ये आता उतारा वाचून कृती लिहायच्यात बघा रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा लेखकांच्या मते फुलांकडे पाहण्याची भावना टिंबटिंब असावी हार तुरे गजरांसाठी फुले फुलांसाठी फुले पूजेसाठी फुले आणि सजावटीसाठी फुले, फुले। यातलं योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे ओके पण अगोदर आपण पॅसेज वाचून घेऊयात अजून एक प्रश्न आहे अशा प्रकारे बहुपर्यायीच प्रश्न आहे पण अगोदर पॅसेज वाचून घेऊ फुलांच्या दृष्टीने योग्य कृती काय आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या चार ऑप्शनमधून निवडायचं आहे पण अगोदर आपण हा पॅसेज नीट वाटून वाचून घेऊयात बघा फुले कोणाला आवडत नाहीत ती सर्वांनाच आवडतात कोणाला ती पूजेसाठी हवी असतात कोणाला ती हार तुरे गजरे वेणीसाठी हवी असतात पण फुलांसाठी फुले या भावनेने त्यांच्याकडे कोणी पाहत नाही म्हणजे फुलांकडे आपण कसं पाहिलं पाहिजे फुलांसाठी फुले अशा प्रकारचा प्रश्न होता मगाशी फुलांकडं कसं बघितलं पाहिजे फुलांसाठी फुले असं आपण फुलांकडं बघितलं पाहिजे फुले शक्यतो वेलीवर किंवा फुल झाडांवर राहू द्यावीत ती गळून पडली तर गोळा करावीत पारिजातकाचा सडा पारिजातकाचा काय सडा सडा आपण सतत पाहतच असतो वेलीवरची फुले कोमेजण्याची वेळ जाणून घेतली व त्यापूर्वी काही तास ती तोडली तर फुलांच्या दृष्टीने ते न्यायाचे होतील होईल बघा वेलीवरची फुले कोमेजण्याची वेळ आपण जाणून घ्यायची आणि त्यापूर्वी काही तास म्हणजे फुले जी आहे ती कोमजण्याच्या अगोदर काही तास अगोदर तोडली तर ते न्यायाचं होतं फुलांचा विचार असा भावनात्मक पातळीवर करू नये असे अनेकांना वाटेल पण फुलांची कोमलता भावनांना स्पर्श करणारी असते फुले म्हणजे निसर्गाचे जणू फुले काय बाबा निसर्गाचं भावकाव्य आहे अशी ही फुले तशी कोणाचीच नसतात पण तरीही ती सर्वांची असतात रंग रूप गंध यांची अखंड उधळण करून आपले जीवन रसपूर्ण अर्थपूर्ण भावपूर्ण करण्याचे काम ती मूकपणे करीत राहतात या फुलांचे उतराई व्हावे कसे जड वस्तूंची पूजा फुलांनी करण्याऐवजी फुलांची पूजा भावनांनी केली तर फुलांची पूजा कशी करायची भावनांनी केली तर ती अधिकच फुलतील आणि जगाचे नंदनवन करतील गावागावात फुलांसाठी मंदिरे असावीत आणि घराघरात केवळ फुलांसाठी स्वतंत्र चौरंग असावा असं या ठिकाणी म्हटलं गेले आता आपण या प्रश्नांची उत्तरं बघूयात बघा मित्रांनो लेखकांच्या मते फुलांकडे पाहण्याची भावना कशी असावी हार तुरे वगैरेसाठी फुले फुलांसाठी फुले पूजेसाठी फुले का सजावटीसाठी फुले तर फुलांसाठी फुले हे उत्तर बरोबर आहे आपण या ठिकाणी बघितलं बघा इथं तुमच्या लक्षात येईल की इथं दिले की फुलांसाठी फुले कशी भावना असावी फुलांसाठी फुले ही भावना या ठिकाणी आपल्याकडं असली पाहिजे हे या ठिकाणी आपल्याला दिसते की फुलांसाठी फुले ही भावना किंवा या भावनेने त्यांच्याकडे कोणी पाहत नाही तर या भावनेने बघितलं पाहिजे वेलीवर आता बघा फुलांच्या दृष्टीने योग्य कृती कुठली वेलीवर कळ्या आल्या आल्या ती तोडाव्या थोडाव्या फुले कोमेजून खाली पडल्यानंतर उचलावी कोमेजण्याच्या काही तास आधी तोडावीत आपल्या मनाला वाटेल तेव्हा तोडावेत तर मित्रांनो फुले कोमेजण्याच्या काही तास अगोदर तोडावीत असं या ठिकाणी म्हटलं आहे इथे बघा ना इथे आपल्याला सांगितलं आहे की वेलीवरची फुले कोमेजण्याची वेळ जाणून घेतली आणि त्यापूर्वी काही तास ती तोडली तर फुलांच्या दृष्टीने न्यायाचे होईल असं या ठिकाणी आपल्याला दिसतंय म्हणजे फुले कोमेजण्याच्या अगोदर काही तास अगोदर या ठिकाणी आपण तोडली पाहिजे पुढचा बघा एक प्रश्न आहे फुलांचे उतराई होण्यासाठी लेखकांनी काय सुचवले आहेत या ठिकाणी बघा फुलांचे उतराई होण्यासाठी सु सुचवले की बाबा जड वस्तूंची पूजा या फुलांचे उतराई कसे व्हावे तर जड वस्तूंची पूजा फुलांनी करण्याऐवजी फुलांची पूजा भावनांनी केली तर ती अधिक फुलतील आणि जगाचे नंदनवन करतील यासाठी गावागावात फुलांसाठी मंदिरे असावीत आणि घराघरात फुलांसाठी स्वतंत्र चौरंग असावा म्हणजे गावागावात फुलांसाठी मंदिरे असायला पाहिजेत आणि घराघरात स्वतंत्र चौरंग असला पाहिजे असं या ठिकाणी उत्तर आपल्याला लिहिता येऊ शकतं इथं दोन गुण आपल्याला मिळतील आता पुढे बघा निसर्गाचे भावकाव्य म्हणजे काय बाबा फुले आपण मगाशी म्हटलं फुले जणू निसर्गाचे भावकाव्य आहे आणि सडा पडतो तो काय पारिजातकाचा बघा या ठिकाणी उत्तर असेल निसर्गाचे भावकाव्य फुले आणि सडा पडतो तो पारिजातकाचा इथं तुमच्या लक्षात येईल बघा इथं बघा फुले म्हणजे निसर्गाचे जणू आणि इथं पारेजातकाचा सडा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल म्हणजे अशा प्रकारे ही उत्तर शोधायचे आहेत मित्रांनो याची उत्तरं पॅसेजमधूनच मिळेल मी तर म्हणतो की पाठ्यपुस्तकातील उतारापेक्षा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरच्या उताराची प्रश्नांची उत्तरं सोडवताना खूप आनंद होईल तुम्हाला कारण सोपे सोपे प्रश्न असतात ओके तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे प्रश्न आहेत आपण जे आता बघितले जवळपास साधारणतः दोन आपण उतारे बघितले एक पाठ्यपुस्तकातला उतारा होता आणि एक उतारा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा होता आता नीट समजून घ्या आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला आपण काय बघितलं प्रश्न क्रमांक जो पहिला आहे त्या पहिल्यामध्ये अ असतो आ असतो आणि ई असतो असे तीन प्रश्न असतात अ काय असतो पठित उतारा असतो बरोबर जो सात गुणांसाठी असतो आ जो आहे तो अपठित उतारा असतो जो तो आपल्याला सात गुणांसाठी असतो आणि ईमध्ये काय असतो सॉरी आमध्ये पण पठित उतारा असतो सॉरी आमध्ये सुद्धा पठित उतारा असतो जो सात गुणांसाठी आणि ईमध्ये अपठित म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो जो चार गुणांसाठी आणि असा पहिला प्रश्न जो आहे तो एकूण अठरा गुणांसाठी आपल्याला असतो तर आपण आज काय बघितलं या व्हिडिओमध्ये एक पठित उतारा आपण बघितला उदाहरण आणि एक अपठित उताराचं उदाहरण बघितलं तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पठित आणि अपठित उतारा सोडवू शकतो समजून घेऊ शकतो आता मी थांबण्याच्या अगोदर आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगेल की बरीच विद्यार्थी व्हिडिओ बघतायत पण लाईक लाईकलाई कमी आहेत मित्रांनो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आपला प्रत्येक लाईक खूप महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या ओके आता आपण थोडा दुपारनंतर आपण एक आणखी लेक्चर घेणार आहोत आणि दुपारनंतरच्या लेक्चरमध्ये आपण प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये पठित पद्य असतं ते आपण कवितेवर आधारित प्रश्न बघणार त्याचबरोबर कवितेमध्ये मुद्द्यांवर आधारित प्रश्न आणि रसग्रहण या तीनही मुद्द्यांवरती मित्रांनो आपण दुपारनंतर चर्चा करणार आहोत आणि रात्री आपण व्याकरण कृतीवरती पुन्हा एकदा चर्चा करू त्याच्यानंतर मग उद्या त्याच्यानंतर मग बरेच चर्चा म्हणजे रेग्युलरली आपण आता आज दिवसभरामध्ये मराठी उद्या दिवसभरात मराठी परवा मराठी दोन तीन दिवस मराठीचा सगळा अभ्यास सगळा करून घेणार आहोत आपण तुम तुमचा त्यामुळं व्यवस्थित रेग्युलरली तुम्ही यायचं आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक लाईव्ह लेक्चरला आणि अटेंड राहायचं ठीक आहे तर तुर्तास मित्रांनो मी इथंच थांबतो आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट मराठी हिंद हिंदी इंग्रजी सगळ्या विषयांच्या नोट्स मी तयार करतो आहे त्या नोट्स कशा बघायच्या हे तुम्हाला मी आता सांगतो आणि नंतर थांबतो तर आपण बघूयात आपल्या वरती जाऊन तुम्ही सगळ्या विषयांच्या नोट्सच्या पीडीएफ कशा डाउनलोड करू शकताय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता दहावीला असाल आणि तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स हवे असतील बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाच्या आणि फक्त इम्पॉर्टंट नोट्स आणि सगळ्या विषयांच्या नोट्स हव्या असतील तर एकच काम करायचं आहे गुगलला जायचं या सगळ्या पीडीएफ तुम्हाला मिळणार आहेत आता त्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तर गुगलला जायचं आणि गुगलला जाऊन एवढं टाइप करायचं दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्वाच्या नोट्स बघा दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्वाच्या नोट्स हे टाईप आहे परत एकदा सांगतो गुगलला यायचं आहे आणि गुगलला येऊन आपल्याला काय करायचं टाईप दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्वाच्या नोट्स हे सगळं जसंच्या तसं टाइप करायचं आहे आणि ते टाईप केल्यावर गुगल सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर बघा तुम्हाला इथं क्रिएटिव्ह लर्निंग डॉट को डॉट इन ही वेबसाईट दिसेल आणि इथंच तुम्हाला दिसेल इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्वाच्या नोट्स आता यावरच तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही यावर क्लिक कराल त्यावेळेस तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाल आणि इथं तुम्हाला त्या नोट्स बघायला मिळतील बघा सध्या तुम्हाला मराठीच्या नोट्स हव्या असतील तर मराठीवर क्लिक करा गणिताच्या पीडीएफ हव्या असतील तर गणितावर क्लिक करा विज्ञानच्या पी डी एफ हव्या असतील तर विज्ञानवर क्लिक करा यानंतर लवकरच इतिहास आणि इतर सगळ्या विषयांच्या ज्या नोट्स आहेत पी डी एफ फाईल आहेत त्या अपडेट केल्या जातील परंतु सध्या एवढ्या विषयांच्या नोट्स आपल्यासोबत आपल्याकडे अवेलेबल आहेत लवकरच इतर विषयांच्या नोट्स ज्या आहेत त्या अवेलेबल होतील ओके तर आत्ताच गुगलला जा आणि टाईप करा या दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स ओके मित्रांनो बाय धन्यवाद